विसाव्या शतकाच्या पूर्वार्धाचा काळ हा रत्नागिरीच्या सामाजिक क्रांतीला गती देणारा ठरला. अंदमानातून सुटून एका थोर नेत्यांना क्रांतिकारकांना इथे स्थानबद्ध करून ठेवण्यात आलं होतं. विनायक दामोदर सावरकर अर्थात स्वातंत्र्यवीर सावरकर हे त्यांचे नाव. इथे आल्यानंतर त्यांनी रत्नागिरीचं वास्तव पाहिलं आणि त्याचवेळी या ठिकाणी अनेक सामाजिक आणि शैक्षणिक बदल घडावेत यासाठी प्रयत्न केले. त्याची प्रतीकं घडली आणि त्या प्रतीकांना आज आपण स्मारक म्हणून ओळखतो. त्यापैकीच एक हे श्री पती पावन मंदिर. या मंदिराचा आवार प्रशस्त आहे. सभा मंडपातून समोर गाभाऱ्यातल्या लक्ष्मीनारायणाचं दर्शन आपल्याला होतं. धोतर नेसवलेल्या विष्णूच्या शेजारी मराठमोळ्या वेशात नाकात नथ घालून लक्ष्मी उभी आहे. मूर्तीमागे केलेल्या नक्षीकामात मध्यभागी आहे ती भारत माता. तिचं शिल्प सुद्धा लक्षवेधी आहे. आवारात भागोजी शेठ किरांची पुतळ्याच्या रूपात स्मृती जपली आहे. त्या काळचा समाज हा उच्च नीचतेच्या कल्पनांमध्ये जखडून गेला होता. अंत्यजांना मंदिरामध्ये प्रवेश नव्हता, पण त्यांना सुद्धा मंदिरात जाता यावं आणि सगळ्यांच्या सोबतीने देवदर्शन करता यावं याचसाठी या पतित पावन मंदिराची निर्मिती करण्यात आली. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या या प्रेरणेला पाठबळ दिलं ते भागोजी शेठ किरांनी. भागोजी शेठ किरांच्या स्मृती या मंदिराच्या प्रशस्त प्रांगणामध्ये इथे पुतळ्याच्या स्वरूपात जपून ठेवण्यात आल्या आहेत. याच मंदिराच्या जवळ रत्नागिरीच्या गाडीतळ या भागात असलेल्या स्वातंत्र्य लक्ष्मी चौकात सावरकरांचा एक पुतळा आपल्याला दिसतो. त्यात पूर्ण धोतर नेसलेले, कोट आणि डोक्यावर टोपी घातलेले, हातात छत्री घेतलेले असेच सावरकर रत्नागिरीत 13 वर्ष क्रांतीचा ध्यास घेऊन उभे होते. तो कालखंड रत्नागिरीचा सुवर्णकाळ होता. रत्नागिरी आज जसं पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू आहे तसं पूर्वी नव्हतं. ब्रिटिशांच्या काळात ही ओळखच नव्हती. त्यावेळी रत्नागिरीत अनेक राजकीय कैद्यांना ठेवत असत, कारण इथे असलेली दुर्गमता. मात्र या रत्नागिरीच्या दुर्गम असण्यानेच या ठिकाणच्या विचारधारेत नवे पैलू आणले. जसे सावरकर होते तसेच इथे सेनापती बापट होते. ब्रह्मदेशाचा राजा थिबा देखील इथेच कैदेत होता. अशा युगपुरुषांच्या वास्तव्याने पावन झालेलं हे ठिकाण. रत्नागिरीत याल तेव्हा एक सकाळ किंवा संध्याकाळ निश्चितच या पतित पावन मंदिरात यायला विसरू नका.